वेलकम टू महास्पर्धा। आज आपण एक ट्रिक पाहणार आहे, तसं ते कमळ ओढा। ही ट्रिक जर आवडली तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। अशीच आपण ट्रिक आणि चालू घडामोडीचे व्हिडिओ या चॅनलवर घेऊन येत असतो। जास्तीत जास्त प्रतिसाद द्या, त्यामुळे मला स्फूर्ती मिळेल। हा विषय का चर्चेत होता तर बघा, केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय विधेयक 2019 हे विधेयक केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी लोकसभेत डिसेंबर 2019 मांडलं होतं आणि ते तिथं मंजूर झालं होतं। त्यानंतर ते राज्यसभेत मार्च 20 मांडलं आणि तिथेसुद्धा ते मंजूर झालं। या विधेयकाचा उद्देश असा होता की सध्या भारत देशामध्ये असलेल्या 3 डीम्ड युनिव्हर्सिटीज, ज्या की संस्कृत भाषेचा प्रसार प्रचार करण्यासाठी काम करतात, त्या 3 संस्थांना विश्वविद्यालयाचा केंद्रीय विश्वविद्यालयाचा दर्जा द्यायचा आहे। त्यामुळे हे विधेयक मांडलेलं होतं आणि या विधेयकाला मंजुरी मिळालेली आहे। त्यामुळे या 3 संस्था कुठे आहेत बघा, राष्ट्रीय संस्कृत संस्था दिल्लीला आहे, लालबहादूर शास्त्री संस्कृत विद्यापीठ दिल्लीला आहे आणि राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ हे युनिव्हर्सिटी आहे ती तिरुपती आंध्र प्रदेशमध्ये आहे, हे लक्षात ठेवा। हे विधेयक जेव्हा लोकसभेत राज्यसभेत मांडलं जात होतं त्याच वेळेस बघा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या अशी मागणी करण्यात येत होती। कारण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी बघा महाराष्ट्र सरकारने रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आणि त्यांनी अहवाल सादर केलेला आहे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर ती 7वी अभिजात भाषा ठरणार आहे, असा दर्जा मिळणारी। आतापर्यंत 6 भारतीय भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे। त्या भाषा बघा 8व्या अनुसूचीमधील 22 भाषांपैकीच आहेत। तर त्या भाषा कोणत्या आहेत त्यासंबंधीतच आपली ही ट्रिक आहे आणि ते लक्षात कसं ठेवायचं आहे, तर ते असं लक्षात ठेवायचं आहे, तसं ते कमळ ओढा। 2004 पहिल्यांदा तमिळ या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला। त्यानंतर 2005 संस्कृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला। 2008 दोन भाषांना सोबतच मिळाला, तेलुगू आणि कन्नड। तर 13 आणि 14 मल्याळम आणि ओडिया या ओडिशामधील ह्या राज्यभाषेला दर्जा मिळालेला आहे अभिजात भाषेचा। त्यामुळे पहिली भाषा कोणती किंवा यापैकी कोणत्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे असा प्रश्न येतो। नोव्हेंबर 2015 जी क्लर्कची एक्झाम झाली होती MPSC मंत्रालय लिपिकसाठी, त्यामध्ये असा प्रश्न आलेला होता बघा, आणि इतरही वेळेस हा प्रश्न येऊन गेलेला आहे, तुम्ही चेक करून पाहू शकता। तर ते कसं लक्षात ठेवायचं आहे, तसं ते कमळ ओढा। त म्हणजे तमिळ, स म्हणजे संस्कृत, ते म्हणजे तेलुगू, क म्हणजे कन्नड, मळ म्हणजे मल्याळम आणि ओढा म्हणजे ओडिया। अशा प्रकारे हा क्रम आहे 2004 ते 2014। 2004 पहिली भाषा आहे तमिळ भाषा। बऱ्याच ठिकाणी बघा पहिली अभिजात भाषा कोणत्या भाषेला दर्जा मिळाला तर तमिळ भाषा आहे। अशा प्रकारे ही ट्रिक होती, तसं ते कमळ ओढा। याआधी एक ट्रिक झालेली आहे बघा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, आमदार श्री बाबू बापू माने। तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा, जास्तीत जास्त गरजूपर्यंत पोहोचवा असं माझं मत आहे आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनसुद्धा दाबा। त्यामुळे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करीन त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि आपले व्हिडिओ वेळेवर पाहता येतील। थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा।